राजकीय आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चिंचवडच्या ऑटो क्लस्टर मधील कोविड रुग्णालयाचं लोकार्पण. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. पिंपरी चिंचवड मधील कोरोना रुग्णांसाठी आणखी 200 बेडचं अद्ययावत रुग्णालय उपलब्ध. उशिरा का होईना पण अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देणं चुकीचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं ठाम मत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. राज्य सरकारने केवळ युवा सेनेच्या आग्रहाखातर एकतर्फी निर्णय घेतल्याची फडणवीस यांची टीका. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात भाजपने आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. सीबीआय तपासात पुढे येणारे खुलासे आश्चर्यचकित करणारे. फडणवीस यांचा शेरा. सीबीआय चौकशी सुरू होईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत. फडणवीस यांनी उपस्थित केला प्रश्न. भारताचा नकोसा विक्रम. 24 तासात देशभरात 77,266 नवे रुग्ण तर 1,057 जणांचा मृत्यू. कोरोना बाधितांची संख्या 33,87,501 वर. मृतांचा आकडा 61,000 पुढे. देशाच्या रिकव्हरी रेटमध्ये 76.24% वाढ तर मृत्यू दर 1.83% खाली. पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही. अजित पवार. पुणे महापालिकेच्या बाणेर येथील कोविड रुग्णालयाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. या उद्घाटनापूर्वी एक दिवस आधी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी परस्पर उद्घाटन करून दिला आश्चर्याचा धक्का. भामा आस्केट मधून पुणे शहराला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा. आमदार चेतन तुपे यांची माहिती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धरणातून 2.65 TMC पाणी आरक्षणाला दिली पुन्हा मंजुरी. आमदार तुपे यांनी दिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा प्रकृती अस्वस्थतामुळे राजीनामा. शिंजो आबे यांना मागील आठवड्यात 2 करावे लागले होते रुग्णालयात दाखल. जनतेची माफी मागून कार्यकाल संपण्यापूर्वी 1 दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा. सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव. सुनील गावस्कर यांचे गौरवोद्गार. इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गावस्कर यांनी नोंदवले मत. गावस्कर म्हणाले, भारतीय क्रिकेटला अनेक क्रिकेटपटूंनी समृद्ध केलं, मात्र माझ्या मते कपिल देव हाच सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला गळा दाबून खून. सासवड रोडवरील भेकराई नगर मधील घटना. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अपर्णा साळुंके असं खून झालेल्या 36 वर्षीय विवाहितेचं नाव. पती सुरेंद्र साळुंके याला अटक.